नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे सर्वांचं ग्रेनगुड ॲग्रो आपल्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये. आणि आज मी तुम्हाला काही महत्त्वाची अपडेट देणार आहे कापूस बियाण्यासंदर्भात. मुळात 15 तारखेनंतर आपल्याला बियाणं मिळायला सुरू होणार होतं, मिळत आहे पण जे बियाणं आपल्याला पाहिजे ते मिळत नाही आहे. तर या बियाण्यासंदर्भात नेमकं काय प्रॉब्लेम आहेत, काय अडचणी आहेत किंवा काय समस्या शेतकऱ्यांना येत आहेत त्याबद्दलच माहिती आपण आजच्या या व्हिडिओमध्ये घेणार आहोत. तर जे शेतकरी आपल्या ग्रेनगुड ॲग्रो चॅनलवर नवीन असतील त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करा, सोबत नोटिफिकेशन बेल ऑन करा, म्हणजे आलेली एवढीचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल. तर मित्रांनो, सध्या होत आहे काय, तर जे वाण आपल्याला पाहिजेत म्हणजे शेतकऱ्यांना पाहिजेत, मग त्यामध्ये कबड्डी असेल, 70-67 असेल किंवा मग आशा असेल, तर ही जी वाण आहेत, ज्या वाणाला शेतकरी खूप जास्त डिमांड करतात, ती वाणं शेतकऱ्यांपर्यंत पोहोचत नाही आहेत. मुळात त्याच कंपन्यांची इतर वाणं शेतकऱ्यांना दिली जात आहेत, पण जे वाण पाहिजेत ते मात्र अजिबात दिली जात नाही आहेत. त्याच्यामागचे काही कारण आहेत. विशेष म्हणजे 1 जूननंतर बियाण्यांची मागणी जास्त वाढते, त्यामुळं बियाणं दाबून धरलं जाते, खास करून मोठमोठ्या स्टॉकिस्टकडून. जरी ते बियाणं द्यायचं असेल तर त्याला लिंकिंग एखादं आणखी दुसरं बियाणं, त्याला सोबत लिंकिंग तिसरं बियाणं, असं करून एक प्रकारे मोठा बिझनेस उभा करण्याचं काम चाललं आहे मोठ्या स्टॉकिस्टकडून. त्यामुळं काय होतं आहे की ज्या शेतकऱ्यांना जे बियाणं पाहिजे ते मिळत नाही आहे. मी गेली 10 दिवसापासून चक्कर मारतो आहे, प्रत्येक ठिकाणी जाऊन चौकशी करतो आहे, बियाणं पाहायला मिळतं आहे परंतु ते दिलं जात नाही आहे. का? तर त्याच्यामागं खूप मोठं कमिशन राहू शकतं आहे, त्याच्यामागं रेट राहू शकत आहेत. कारण जर आत्ता बियाणं दाबून धरलं तर 1 जूननंतर कमीत कमी त्याच बियाण्याचे 1000 रुपये फक्त स्टॉकिस्टला द्यावे लागतील आणि तेच बियाणं शेतकऱ्यांना 1400 ते 1500 रुपयेपर्यंत मिळणार. याच्यासाठी हा सगळा आटापिटा चालू आहे. त्याच्यामागं दुसरं आणखी एक कारण आहे की ते म्हणजे अलॉटमेंट. प्रत्येक डीलरला अलॉटमेंट दिलं जातं आणि ते सध्या सीड कंपन्यांकडून फक्त 15% आहे. म्हणजे जे सीड एवढ्या दिवसामध्ये जे जवळजवळ 30% यायला पाहिजे होतं ते फक्त 15% येतं आहे. आणि हे आल्यामुळं स्टॉकिस्ट काय करत आहेत, तर सीड दाबून धरत आहे. आणि हे सीड दाबल्यामुळं शेतकऱ्यांपर्यंत कोणतंही सीड पोहोचत नाही आहे. विशेष म्हणजे ठराविक आता सध्याही कमी लागवड आहे असं फार नाही आहे की खूप जास्त लागवड आहे, परंतु गरजू शेतकऱ्यांना ज्यांच्याकडे पाणी आहे, पाणी व्यवस्था आहे, ज्यांच्याकडे शेत तयार आहे पण त्यांना वाण पाहिजे, तर त्यांना तो वाण दिला जात नाही आहे. ही समस्या मार्केटमध्ये खूप जास्त जाणवते. तुमच्या एरियामध्ये सुद्धा हाच प्रॉब्लेम आहे का, किंवा तुम्हालासुद्धा अशाच प्रकारे फसवलं जाते का? जर असेल तर नक्की कमेंट करायला विसरू नका. त्यासोबतच शक्यतो जर तुम्हाला बियाणं असूनसुद्धा दिलं जात नसेल तर त्याची नक्कीच कृषी अधिकाऱ्यांकडे तक्रार करत चला, की जेणेकरून तुम्हाला बियाणं लवकरात लवकर उपलब्ध होईल. सध्या तरी अशी काही परिस्थिती दिसत नाही की शेतकऱ्यांना ते लवकरात लवकर दिलं जाईल. तरीही माझा प्रयत्न आहे की तुम्हाला जेवढ्या लवकरात लवकर होईल तेवढ्या लवकरात लवकर बियाणं उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न मी करत आहे. परंतु शक्यतो जे वाण तुम्हाला मिळत नाही आहे ते वाण सध्या तरी स्किप करा, सोडून द्या, आणि जे वाण तुम्हाला मार्केटमध्ये मिळतं आहे ते वाण घेऊन आपल्या कापूस पिकाची तयारी करा. असं नाही आहे की US 70-67 तुम्हाला 20 क्विंटल देईल आणि मग दुसरा एखादं जर वाण असेल तर तो तुम्हाला फक्त 10 क्विंटल देईल. काही नाही, सगळं बियाणं BG2 आहे, फार तर 1-2 क्विंटल आणि मातीच्या प्रकारावर आणि खत व्यवस्थापनावर शक्यतो जास्त अवलंबून आहे तुमचं उत्पादन. बाकीचं अवलंबून आहे वातावरणावर. त्याच्यासाठी तुम्हाला शक्यतो BG2 जे वाण मिळत आहेत जे चांगले आहेत व्यवस्थित आहेत ते तुम्ही लागवड करू शकता. फक्त लक्षात ठेवायचं आहे की आपली जर मध्यम माती असेल तर मध्यमच मातीचा वाण निवडायचा आहे, चांगली माती असेल तर चांगल्याच मातीचा वाण निवडायचा आहे, आणि हलकी जमीन असेल तर हलकाच वाण निवडायचा आहे. यामुळे काय होईल की तुम्हाला प्रॉपर चांगलं उत्पादन मिळून जाईल. हलक्या मातीसाठी तुम्ही भारी वाण वापरलं तरी हरकत नाही, परंतु भारी मातीसाठी हलका वाण मात्र वापरू नका. यामुळे काय होईल की तुमच्या उत्पादनावर तुम्हाला फटका बसेल. तर मित्रांनो, तुम्हाला जर नक्कीच कापूस लागवड करायची असेल तर सांगितल्या पद्धतीने तुम्ही करू शकता, आणि जर तुम्हाला ही अडचणी येत असतील तर कमेंट नक्की करा आणि कोणत्या भागामध्ये अडचणी येत आहेत ते सुद्धा सांगा. धन्यवाद.